हाय भावांनो आणि बहिणींनो, कशा आहात तुम्ही? तर नक्कीच मजेत असाल. खूप दिवसातनं भेटलो आहे. मी तर सांगतो, एक हप्ता झाला असेल मी यूट्यूबला आलोच नाही, कारण की जॉबला लागले तुम्हाला माहीतच आहे. तर त्या ह्याच्याने कुठे फिरायला नाही भेटत. आणि आज आपण जाणार आहोत कुठेतरी, फिक्स नाही. सर्वात पहिला प्रभातला आणायचं आहे. 6:30 वाजलेत, खूप लवकर उठलो आणि फ्रेश झालो. आणि चला आता लगेच पटकन आपण प्रभातला घेऊया आणि मग आपल्याला जायचं मामांच्या इथे गाडी घ्यायला, फोर व्हीलर. मग तुम्हाला सांगतो कुठे जायचं ते, ठीक आहे? टडा. अरे शेठ, गाडी घेऊन आले तुम्ही? येस बॉय. चल आपण निघा. तर मी गाडी चालवून चालवून आणली मित्र, चालून चालून आणली. गाडी चालवत येतो तुला, फोर व्हीलर चालवायचं म्हणजे चालू. चला निघताना तर आशीर्वाद द्याल तुम्ही मला आता. लेट्स गो. अरे भावानं, तुम्हाला काय बोललो होतो डायरेक्ट कुठे जाईल ते सांगेल ना. तर आता आम्ही पोचलेलो कात्रपला. कात्रपला पोचलो आणि आम्ही तिघ जणच आहेत. यश, सॉरी मी नितिकेश, यश आणि प्रभात. आणि चला आता तर आपण कुठे जाऊ ते सांगतो तुम्हाला, बघू आता. आणि आता नाश्ता करायला थांबलो आहे. मी तुम्हाला दाखवतो नाश्ता. दादाला असता आमचा रास नाश्त्यावाला. दादाला असते भाई. यश आणि प्रभात एक आलेला आहे सोबत. आणि आपली कार. गाईज मला खूप जास्त भूक लागली आहे म्हणून आला मेदूवडा खायला, पण इथे डोसे भेटतात म्हणून मेदूवडा खातो. गाईज तुम्ही समजू शकता. तर चला तुम्हाला भेटतो काट. भावांना आणि बहिणींना आम्ही पोचलेलो फायनली. आम्ही आलेलो आहोत भिवपुरीच्या वॉटरफॉल. तुम्हाला दाखवतो बघा. तो बोलते यश, शेणी तापायला शिकवलेला. हा, तुम्हाला शेणी तापता येतं का रे पोरींसाठी? बहिणींनो तुम्हाला शेणी तापता येतं का? आमच्या यशला येतात. तर आग्री आहो ना, कसा जमत सगळा ना. यो बघ ब्लॉगर अजून एक. अरे हा, तर हे बघा आवाज आहे का? आवाज आहे का? आवाज. तर चला आपल्याला जायचं ते इथं. मी लास्ट टाईम पण आलो होतो इथं, बट लास्ट टाईम थोडं थोडं दाखवलेला. या टाईम मस्त व्ह्यूज वगैरे सर्व दाखवेल. तर चला आता आपण जाऊया पुढे. अतिशय असा सुंदर यश, कसा वाटतं तुला? तर आपल्याला इथन वरती जायचंय. असो आणि हे खालती आहेत. आपण इथन तिथे जायचं आपल्याला. चला जाऊया. ए चला ना. तर भावांनो फायनली पोचलेलो आहोत हे बघा. चला आता तर फायनली ज्या प्लेसवर यायचं होतं त्या प्लेसवर पोचलेलो आम्ही. हे बघा भिवपुरी वॉटरफॉल. आणि आम्ही घरातनं 6:30 निघालो होतो, बट आमचं सर्व फ्रेंड वगैरे यश वगैरे येता येता आम्ही 7 निघालेलो आणि 8:30 जर आम्ही पोचलेलो आहोत. कारण की 1.5 घंटा आम्हाला लागलेला आहे पोचायला कारमधनं. एकदम आस्ती आस्ती आलो, एकदम आरामात. नाही तर 1 घंटात पोचलो असतो. अर्धा तास आम्ही वाढू लागता. आस्ती जाऊ, आरामात जाऊ, काय इश्यू नाही. आणि इकडे बघा जास्त ओन पण नाही. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकता फॅमिलीसोबत, कारण की इथे काही वाईट मुलं नसतात. खास करून म्हणजे दारू वगैरे पिणारे असले तरी फॅमिलीसोबत खूप जण असतात. तुम्ही फॅमिलीसोबत येत असाल तर कम्फर्टेबल आहे तुम्हाला. हे बघा ते बसलेत, जास्त ओण पण नाही. तिथे बसू शकता त्या दगडावर, तो बसेल आता. आणि वरती पण सेफ्टीचं आहे सर्व काही इशू नाही. आणि हे बघा फोटो काढतो आहे.
चढायला तर आता चेंज करतो आणि पाण्यात जाणार आणि मग तुम्हाला व्हिडिओ वगैरे काढणार. तर तुम्ही स्किप करू नका, आपण अजून दुसऱ्या जागेवर पण जाऊ जर गेलो तर. त्यापुरता तुम्ही इथेच एन्जॉय करा बघून. चला बघा आता प्रभातने चेंज केलेला आहे, यशने पण चेंज केलेलाच आहे, करणार नव्हता भिजणार नव्हते लोकांनी, आता भिजत आहेत. आता त्याला रील्स काढतो मी आणि मग लगेच भिजायला जायचं आपल्याला. भिजतात काही एवढं थंड वाटतं की मी भिजतोय बघा कसं पाण्यात. एवढी थंडी आहे की यश मला आता भिजवायला येतोय, पण हे जरा थांब म्हणणं तू भिजव, पूर्ण भिजू दे मला जरा, रात थंडी वाटतं जरा व्हिडिओ करता म्हणून. यश पण आलेलं आहे बघा पूर्ण भिजून. आणि आता भिजला आता काहीच वाटत नाही मला. चला आता आपण तिथे जाऊया बघायचं. भिजलेलो आहे पूर्ण आणि यश बघा यशची मस्ती याच्या खालती. आणि आता मी पण तिथेच जाणार आहे आणि यश तुम्हाला दाखवेल, मी जातो तिथं. यश कॅमेरा पकड ब्रो. कशी डगरा लागतात, बेकार डगरा लागतात. तर गाइस मेन मुद्दा आहे असा आहे की तुम्ही डगरे प्लास्टिक जास्त घालत आहे. मोस्टली पाण्यामध्ये डगरे वाकून वाकून याचे तर चला आमचं झालेलं आहे पाऊण एक दोन मी एक तीन आणि आता पाऊण झालेलं आहे. मी पण कपडे वगैरे काढले होते आम्ही घातले जाता आणि आपला प्लेस चला. आणि आता जेवायला जायचंय मस्त जेवायला खालती आणि मग डायरेक्ट घरी जाणार आहे. खालती भेटतो तुम्हाला. चला झालेला आता मस्त. आम्ही आता खालती जाऊन चेंज करतो आणि मग तुम्हाला खालती जाऊन भेटतो. उघडा अजून उघडा नागरा उघडा. चला आता आम्ही आलेलो कुठे आला पण मेजवान हॉटेल आणि यश इथे पहिला आला होता आणि प्रभातला आता व्हेज मागवले बिर्याणी. आम्ही नॉन व्हेज, आम्हाला आला नाही अजून नॉन व्हेज. प्रभात प्रभात तुझा भात खाऊन बघ जरा कसा लागतो. खाऊन बघ लवकर रास क्वांटिटी आहे ना. चला आता आपला नॉन व्हेज आला की ते पण दाखवतो तुम्हाला. आणि आम्ही खूप पुढे आलो, खालती होऊन चेंज व्हेज होऊन पुढे आलो. चला आता आलेला आपला यश का कसा लागतो सांग जरा. ये बॉय एक नंबर टेस्ट आहे. नॉन व्हेज आहे ना, ठीक आहे. चला पटकन खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो गाडीत. अजून आपली आलेली बिर्याणी पण चला पटकन खाऊन घेतो. झालेला एक खाऊन कसं वाटलं यश तुला. भारी वाटलं ना हे बघा कसं वाटलं. एक नंबर. चला आता निघू आपण घरी डायरेक्ट.